नवरात्रीमध्ये कन्या पूजन कसे केले जाते, कोणत्या वयापर्यंत कन्याचे पूजन केले जाते, तसेच कन्या पूजनमध्ये नैवेद्याला काय करावे, किती कन्या पूजाव्या याबद्दल सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याआधी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जेव्हा पण आपण कन्या पूजनाला कन्यांना घरी बोलवतो तेव्हा नक्की त्यांचे स्वागत घंटानाद किंवा फुले उधळून करावे. त्यानंतर कन्यांचे दूध पाण्याने पाय स्वच्छ धुवून घ्यावे. यामध्ये तुम्ही गंगाजलचाही वापर करू शकतात. त्यानंतर स्वच्छ पाय धुवून झाल्यावर आपल्या पत्राने त्यांचे पाय पुसावे. अशा प्रकारे सर्व कन्यांचे पाय स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर त्यांच्या पायावर कुंकूने स्वस्तिक काढावे, अक्षता टाकाव्या. कन्यांचे पाय धुतलेले पाणी आपल्या घरामध्ये थोडे शिंपडावे. उरलेले पाणी एका झाडामध्ये घालून द्यावे, त्यामुळे आपले घर पवित्र होते. कन्या पूजनाला नेहमी कन्या 2 ते 10 वर्षापर्यंतच्याच बोलवाव्या. त्यामध्ये 5 वर्षापर्यंतच्या असतील तर त्या सर्व उत्तम मानल्या जातात. त्यानंतर त्यांना हळदी, कुंकू, अक्षता लावून तसेच एक लाल चुनरी देऊन त्यांची पूजा करावी. त्यानंतर त्यांना भोजन वाढावे. जेवणामध्ये कन्यांना खीरपुरी किंवा हलवापुरी किंवा डाळ भात भाजी असे पूर्ण आहारही देऊ शकतात. यामध्ये काळ्या चण्याची भाजी जरूर करावी. तसेच स्वयंपाक करताना कांदा लसूण वर्ज करावे आणि स्वयंपाक करावा. त्यानंतर भोजन झाल्यावर त्यांना एक भेटवस्तू नक्की द्यावी. त्यामध्ये कुमारिकांचे शृंगाराचे साहित्य तसेच त्यामध्ये थोडेसे तांदूळ व एक फळ नक्की द्यावे. तसेच यथाशक्ती दक्षिणाही द्यावी. कन्यांना भेटवस्तू देताना त्यांच्या आवडीचे भेटवस्तू द्याव्या. उदाहरणार्थ रुमाल, मेहंदी कोन, टिकली, माळ अशा भेटवस्तू तयार करून एक पोटली बनवून द्यावी. त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकावे व एक फळही द्यावे. फळ देताना देवीच्या आवडीचे डाळिंब नक्की द्यावे, हे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे आपल्या घरात कधीच धनधान्याची कमतरता पडत नाही. जर कोणी नवरात्रीमध्ये 9 दिवस घट ठेवत नसेल त्याने अष्टमी किंवा नवमीला नक्की 9 कन्यांचे घरी बोलून कन्यापूजन करावे. तसेच त्या 9 कन्यासोबत एका मुलालाही बोलवावे, त्यालाही जेवू घालावे. भोजन भेटवस्तू देऊन झाल्यावर सर्व घरातील मंडळीने कन्यांना नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा. भोजन भेटवस्तू देऊन झाल्यावर कन्या घरातून निघताना पुन्हा माझ्या घरी या असं सर्व कन्यांना बोलावे आणि 5 पावले सोडून यावे. प्रत्येक कन्यामध्ये देवीचे रूप मानून त्यांची मनोभावे पूजा करावी. कन्यापूजन नेहमी अष्टमी किंवा नवमी या दिवशी केले जाते किंवा नवरात्रीमध्ये कुठल्याही शुभ दिवशी केले जाते. कन्यापूजन ज्यांच्या घरी केले जाते त्यावर देवीची अतोनात कृपा होते, म्हणून नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला भरपूर महत्त्व दिले जाते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्री स्वामी समर्थ.